ओम नमो नारायणा नमस्कार मित्रांनो ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आहे दोन मार्च बुधवारचा दिवस माघ महिन्यातील दर्श अमावस्या अमावस्या तिथीला केलेले उपाय आणि टोटके हे शीघ्र फलदायक असतात म्हणजेच त्यांचं फळ हे आपणास तात्काळ प्राप्त होतं या अमावस्येस सायंकाळी म्हणजे सूर्यास्तासमयी जेव्हा सूर्य मावळू लागेल आपण एक छोटासा उपाय नक्की करा या उपायाने आपल्या घरातून गरिबी दरिद्रता निघून जाईल आपल्या घरात जर पैसा येत नाही आहे लक्ष्मी स्थिर होत नाही आहे तर लक्ष्मीचा स्थायी स्थिर अखंड वास आपल्या वास्तूमध्ये निर्माण होऊन वास्तूची भरभराट होऊ लागेल मित्रांनो हा उपाय आपण आपल्या अंगणातील तुळशी मातेसमोर म्हणजेच तुळशीसमोर करायचं आहे तुळशीला हिंदू धर्मामध्ये मातेचं स्थान प्राप्त आहे आपण तुळशीला देवता मानतो ज्या घरासमोर तुळस असते त्या घरावर कोणतेही संकट येत नाहीत आणि जरी संकटे आलीच तरी त्या संकटातून माता तुळशी आपल्याला सुखरूप बाहेर काढते जर दररोज नित्य नियमाने तुळशीची पूजा होत असेल तर मित्रांनो ज्या विशेष तिथी असतात अमावस्या असेल पौर्णिमा असेल या विशेष तिथींना माता तुळशीची सुद्धा विधिवत पूजा आपण करायला हवी कारण तुळस ही प्रत्यक्ष माता लक्ष्मीचंच रूप आहे आज या अमावस्येच्या सायंकाळी म्हणजेच जेव्हा सूर्य मावळू लागेल तेव्हा पण माता तुळशीसमोर एक तुपाचा अगर तेलाचा दिवा नक्की प्रज्वलित करा आणि तुळशी मातेसमोर हात जोडून या एका मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा या मंत्राचा जप करण्यापूर्वी आपण दोन अखंड विलायची घ्यायची आहे अखंड म्हणजे न तुटलेल्या न खराब झालेल्या अशा दोन हिरव्या विलायची छोट्या विलायची घ्यायच्या आहेत विल विलायची दोन प्रकारच्या असतात एक करड्या रंगाची किंवा चॉकलेटी रंगाची ती आकाराने थोडीशी मोठी असते हा तांत्रिक प्रयोग करण्यासाठी हा ज्योतिष उपाय करण्यासाठी आपल्याला छोटी हिरव्या रंगाची विलायची घ्यायची आहे जी ताजी असावी सुकलेली वाळून गेलेली चालणार नाही अशा दोन अखंड विलायची आपण घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्या उजव्या हातात धरून आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती माता तुळशीसमोर बोलून दाखवायची आहे माता तुळशीसमोर एक तुपाचागर तेलाचा दिवा प्रज्वलित असणार आहे आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये दोन विलायची धरून आपली इच्छा पण बोलायची आहे आणि ही इच्छा बोलल्यानंतर या दोन विलायची माता तुळशीजवळच्या मातीमध्ये आपण गाढायच्या आहेत आणि जो मंत्र सांगत आहे या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे मंत्र ओम ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय ओम ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय ओम ह्रीं ह्रीम श्री लक्ष्मी वासुदेवाय नमहा मित्रांनो हा मंत्र केवळ माता लक्ष्मीचंच प्रसन्न करतो असं नव्हे तर वासुदेव म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री हरी श्री विष्णू नारायण यांनासुद्धा प्रसन्न करवतो ज्या ठिकाणी नारायण असतात त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास नक्की निर्माण होतो जसं मी सांगितलं की तुळस ही लक्ष्मीचंच रूप आहे तिला विष्णूप्रिया हरिप्रिया असं म्हटलेलं आहे ती भगवान श्री हरी श्री विष्णूंना अत्यधिक प्रिय आहे तशा या माता तुळशीसमोर या मंत्राचा जास्तीत जास्त वेळ आपण जप करायचा आहे तुळशीच्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि जेव्हा तुमची ही इच्छा पूर्ण होईल मनोकामना पूर्ण होईल घरातून गरीबी दरिद्रता निघून जाईल घरात लक्ष्मीचा अखंड वास निर्माण होईल तेव्हा या ज्या दोन पुरलेल्या हिरव्या विलाईच्या आहेत त्या त्या ठिकाणाहून काढून आपण त्यांचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पाण्यामध्ये या दोन विलाईची आपण टाकू शकता मित्रांनो हा उपाय तर आपण करत आहात मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा कोणतेही उपाय तांत्रिक तोटके तंत्रमंत्र हे तेव्हाच यशस्वी होता जेव्हा त्यांना प्रयत्नांची परिश्रमाची आणि कष्टांची जोड मिळते आपण कष्ट करत राहा हे उपाय हे टोटके आपणास त्या कष्टांचं फळ नक्की प्रदान करतील त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल याची खात्री बाळगा परमेश्वरावर त्या नियंत्यावरती विश्वास ठेवा कॉमेंटमध्ये आपल्या आवडत्या देवीदेवतेचं नाव लिहा आणि या व्हिडिओला लाईक करून आपल्या ओनली मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद Om Namo Narayana